असा कुरकुरीत पेपर डोसा तुम्हालासुद्धा बनवायचा आहे का तर आज आपण रेशनच्या तांदळापासून छान चाळीदार मस्त डोशाचं चा बॅटर तीन वेगवेगळ्या पद्धतीत फर्मेंट कसं करायचं हे बघणार आहोत सोबतच छान पातळ पेपर डोसा बघणार आहोत आणि चटणीसुद्धा बघायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरपूर टिपसह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला तर मग वेण्याखालवत्या रेसिपीला सुरुवात करूया बॅटर इडली किंवा डोशाचं कोणतंही असो तांदूळ कोणता घेणं हे महत्वाचं आहे तर इथे आपण असा हा रेशनचा जुना तांदूळ घेतलेला आहे आता जुना तांदूळ तुम्हाला कळत नसेल ज्याचा भात छान मोकळा आणि सुटसुटीत होत असेल तो जुना तांदूळ असतो असा हा जाड आपण जुना तांदूळ घेतलेला आहे इथे आपण रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा जुना तांदूळ इथे वापरू शकता इडली किंवा डोशाचं प्रमाण मोजण्यासाठी इथे आपण एक वाटी घेतली आहे घरातली कोणतीही एखादी वाटी तुम्ही ठरवून घ्या आणि त्या वाटीने तुम्हाला हे सगळी जिनसं मोजून घ्यायची आहेत म्हणजे प्रमाण तुमचं बिलकुल चुकणार नाही तर या वाटीने इथे आपण असं हे चार वाटी असं हे सपाट करून आपल्याला घ्यायचं आहे आणि चार वाटी एका टोपामध्ये आपण तांदूळ घेणार आहोत लक्षात असू द्या घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा पेल्याचं प्रमाण घ्या आणि याने सगळी जिनसं मोजून घ्या ही आहे दुसरी वाटी ही आहे तिसरी वाटी आणि त्याचबरोबर ही आहे अगदी शेवटची चौथी वाटी तर असे हे रेशनचे जुने तांदूळ आपण चार वाट्या घेतलेल्या आहेत आता सारख्याच वाटीने इथे आपण एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे डोसा छान पेपरासारखा कुरकुरीत व्हावा त्यासाठी तांदळाचं प्रमाण चार वाट्यांचं असतं आणि डाळीचं प्रमाण एका वाटीचं असतं असं हे आपण प्रमाण मोजून घेतलेलं आहे आता सारख्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी चणा डाळ आहे म्हणजे चार वाट्या तांदूळ आहे एक वाटी उडीद डाळ आणि त्याला अर्धी वाटी आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे असं याचं आपण प्रमाण घेतलंय अगदी पाव चमचा किंवा अगदी पंधरा ते वीस मेथीचे दाणे घेतलेत मेथीचे दाणे पीठ फर्मेंट करायला मदत होते म्हणून मेथीचे दाणे जरूर घाला पुन्हा प्रमाण लक्षात घ्या चार वाटी जुने तांदूळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी सणास बरोबर अगदी पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेत ह्या सगळ्या जिन्नसांचं किंवा धान्यांचं प्रमाण मोजाल तर साधारणतः पाचशे ते साडेपाचशे ग्राम असावं एक चार ते पाच पाण्याने स्वच्छ आपण हे धुवून घेणार आहोत आता धुताना फार जास्त जोर न लावता अगदी हलक्या हलक्या हाताने धान्य आपल्याला सोडून घ्यायचं आहे फक्त याच्यावरची जी पेस्टिसाईड असते किंवा याची जी धूळ माती असते ती आपल्याला काढून टाकायची आहे धान्य फार जास्त जोर लावून धुऊ नये तर असं हे आपण एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ हे धान्य धुवून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं म्हणजे साधारणतः टोप गच्च भरेल इतपत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आणि हे डाळ तांदूळ आपल्याला फक्त दोन तास झाकून भिजत ठेवायचं आहे डोसा बॅटर साठी हे धान्य फार जास्त वेळ आपल्याला भिजत ठेवायचं नाही नाहीतर डोसा करताना त्याचे तुकडे पडतात तुम्ही इथे बघू शकता दोन ते अडीच तास इथे झालेले आणि इथे तुम्ही बघू शकता असं हे धान्य चांगलं भिजलेलं आहे आणि याची क्वांटिटी भिजल्यानंतर दुप्पट ते अडीच पट होते तर ते हे असं परफेक्ट भिजलेलं आहे आणि असं ते एक्स्ट्राचं पाणी जे असतं डाळ तांदूळ भिजवलेलं हे बिलकुल आपल्याला फेकायचं नाही मेथी दाणे जितकं फर्मेंट करण्यासाठी काम करतं तितकंच हे भिजवलेलं पाणी जे असतं ते सुद्धा काम करतं म्हणून हे पाणी आपल्याला वाटण्यासाठी वापरायचं आहे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सुरुवातीला एक दोन ते तीन पळ्या असे हे आपण धान्य घातलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि थोडं थोडं हेच पाणी घालून आपण असे एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अशी ही छान बारीक पेस्ट आपण करून घेतलेली आहे बारीक पेस्ट म्हणजे नक्की कशी ओळखायची तसं हे आपण हातावर घेतलं की अगदी स्मूथ असं मिळण्यासारखं छान मऊ वाटलं पाहिजे तर असं हे पीठ दळून झाल्यानंतर हातावर घेऊन असं छान चोळून बघायचं आहे मस्त आपल्याला स्मूथ मिळण्यासारखं हे मस्त जाणवत आहे म्हणजे हे आपलं बिलकुल रवाड नाही किंवा असं हे हातावर घेऊन असं हे गोल गोल गोळी करून बघायची आहे अगदी स्मूथ असं हे पीठ आपलं छान तयार झालेलं आहे जितकं तुम्हाला स्मूथ किंवा एकदम गुळगुळीत पीठ दळता येत असेल तितकं गुळगुळीत पीठ दळायचं आहे एका टोपामध्ये आपण काढून घेणार आहोत टोप शक्यतो मोठा असावा आणि सारख्याच पद्धतीने उरलेलं सगळं बॅटर आपण करून घेतलेलं आहे दोन तीन पळ्या धान्य असतील त्याला एक दीड पळी आपण पाणी घालून असं हे संपूर्ण आपण पीठ दळून घेतलेलं आहे अतिशय स्मूथ मस्त मेणासारखं हे छान दळून झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता अतिशय पांढरशुभ्र असं छान दळून झालेलं आहे एकाच डायरेक्शन मध्ये एक, एक मिनिटभर आपण याला चांगलं फेटून घेणार आहोत म्हणजे ही सगळी जिन्नस डाळ किंवा तांदूळ असतील छान एकजीव होतील तर इथे आपण एक मिनिटभरासाठी असं छान फेटून घेतलंय तुम्ही इथे बघू शकता मस्त गुळगुळीत झालेलं आहे असं पिठाची सगळी तयारी झाली आता काय करायचंय घरातलं असं कोणतंही एखादं ताट घ्यायचंय आणि या ताटावर हा पिठाचा टोप आपल्याला ठेवून द्यायचा आहे असं का तर जास्त ओव्हरफ्लो पिठाचं झालं की एक्स्ट्राचं पीठ खाली न पडता असंही हे ताटावर पडेल म्हणजे खालील भांड बिलकुल खराब होणार नाही हे लक्षात असावं तर आता आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीत इडलीचं पीठ कसं फर्मेंट करावं अगदी थंडी पावसाळ्यात किंवा गरमीच्या दिवसात सुद्धा ते बघणार आहोत पहिली पद्धत म्हणजे ही शेगडी स्वयंपाक करतो म्हणून ही जागा थोडीशी उबदार असते म्हणून अशी ही दोन्ही शेगडीच्या मध्यभागी आपल्याला हा टोप ठेवायचा आहे म्हणजे स्वयंपाक करत असताना त्याची ऊब लागून पीठ पटकन फर्मेंट होतं आता दुसरी पद्धत म्हणजे घरामध्ये खिडकीमध्ये किंवा बाल्कनीत थोडंफार ऊन येतं तशा या उन्हामध्ये आपण थोडा वेळ हा टोप ठेवायचा आहे आणि ऊन थोडंसं कमी झालं की पुन्हा किचन प्लॅटफॉर्मवर किंवा एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला हा टोप एखाद्या ब्लँकेटमध्ये गुंडाळून ठेवायचा आहे म्हणजे हे पीठ पटकन फर्मेंट होतं आता तिसरी शेवटची आणि माझी आवडती इडली डोशाचं बीट फर्मेंट करण्यासाठी ती माझी पद्धत मी असं हे ओव्हन एक दोन ते तीन मिनटासाठी मायक्रोवेव्ह करून घेते म्हणजे गरम करून घेते आणि त्यामध्ये हा टोप ठेवून देते अगदी तीन ते चार तासामध्ये छान मस्त जाळीदार असं पीठ माझं फरवेन म्हणजे मायक्रोवेव्ह अगदी तीन चार मिनिटं गरम करून घ्यायचंय स्विच काढून टाकायचंय आणि नंतर हा टोप मायक्रोवेव्ह मध्ये आपल्याला ठेवून द्यायचा आहे झाकण लावून तीन चार तास आपल्याला हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे शंभर टक्के रिझल्ट अचूक येतो तुम्ही एकदा नक्की करून पहा अशा तीन वेगवेगळ्या पद्धतीत आपण डोशाचं बॅटर कसं फर्मेंट करायचं ते पाहिलेलं तर डोशाच्या बॅटरचा हा टोप मी ओव्हनमध्ये फर्मेंट करण्यासाठी ठेवलेला होता आणि मी नेहमी ओव्हनमध्येच करत असते तुम्ही इथे याचा रिझल्ट बघू शकता मस्त ओव्हरफ्लो झालेला आहे अगदी वरपर्यंत पीठ आपलं बाहेर आलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार लुसलुशीत पोहे वगैरे काहीच न वापरता असं हे छान पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे एकदम परफेक्ट असं म्हणजे अगदी थंडी पावसाच्या दिवसांमध्ये सुद्धा असं पीठ तुम्ही फर्मेंट करू शकता एकदम मस्त जाळीदार मस्त हलकं फुलक हे पीठ तयार झालेलं आहे तर असं हे डोशाचं पीठ फार जास्त ढवळायचं नाही याला छान जाळी आली आहे खूप हलक्या हाताने आपण याला छान फेटून घेणार आहोत जास्त फेटून घेतलं की याची जाळी कमी होते तर इथे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे छान फेटून घेतलेलं आहे फक्त एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे असं डोसा बॅटर तुम्ही एकदाच बनवून ठेवा आणि अगदी तीन चार पाच दिवस तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून जेव्हाही तुम्हाला डोसा खायचा असेल पेपर डोसा खायचा असेल उत्तपम खायचा असेल आपे खायचे असतील तुम्ही तयार करू शकता मस्त जाळीदार पांढरं शुभ्र असं छान डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे एकदा तुम्ही नक्की करून पहा आता सारखंच बॅटर वापरून छान पातळ पेपर डोसा बघणार आहोत आता हे डोसा बॅटर थोडंसं आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे साधारणतः तीन ते चार पळ्या भरून तीन ते चार पळ्या डोश्याच्या बॅटरपासून एक सात ते आठ मोठ्या आकार असे पेपर डोसे तयार होतात जितकं बॅटर लागतं तितकंच एका भांड्यामध्ये काढून घ्या चवीपुरतं मीठ घाला मीठ थोडंसं आपल्याला इथे घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं इथे आपण साधं पाणी घातलं आहे म्हणजे साधारणतः एक पाव कप इतकं आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही सोडा वगैरे घालण्याची तशी गरज लागत नाही लगेचच डोसे करायला सुरुवात करू आता डोसा बनवताना चांगला जड आणि जाड प्लेटचा आपल्याला तवा घ्यायचा आहे यावर डोसे अगदी छान तयार होतात सुरुवातीला हाय फ्लेमवर चांगला तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे असं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि एखाद्या कापडाने किंवा आपण टिश्यू पेपरने असं पुसून घेणार आहोत असं केलं की, के की काय होतं तवा जास्त गरम असेल तर त्याचं टेम्परेचर लेवलला येतं आता बॅटर चांगलं एकजीव करून घ्यायचं जेव्हा जेव्हा डोसा घालाल एक ते दीड पळी घालून असं हे आपल्याला मध्यभागीपासून असं हे आपल्याला हलवत आहे असं हे छान गोल 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 असा हा डोसा आपल्याला पातळ असा करून घ्यायचा आहे एकदा पळी तव्यावर घातली की उचलायची नाही अगदी शेवटचा डोसा होईपर्यंत असा हा कडेपर्यंत आपण डोसा करून घेतलाय आता मध्य मासेवर आपण एक चार ते पाच मिनटं डोसा असा सोडून देणार आहोत जसा तसा डोसा शिजायला लागेल तसा 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 या। तसा याचा रंग बदलतो आणि कडा अशा या उचलल्या जातात तुम्ही इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत परफेक्ट असा पेपर डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त कुरकुरीत आहे तुम्ही याचं टेक्शर बघू शकता रंग बघू शकता मस्त आलेला आहे आणि सारख्याच पद्धतीने आणखीन एक डोसा करणार आहोत दुसऱ्यांदा जेव्हा डोसा करता पाणी वगैरे घालण्याची गरज नाही डायरेक्ट तुम्ही यावर असा घातला तरीही चालणार आहे सारख्याच पद्धतीने असा हा डोसा करून घेतला आहे थोडीशी बाजू सुकल्यानंतर बाजू आपण उलथून घेणार आहोत मस्त कुरकुरीत मस्त पेपर डोसा आपला तयार झालेला आहे इतका कुरकुरीत झालाय की अगदी याला चिरा गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता तर बघितलं अतिशय कुरकुरीत मस्त पेपर डोसा तयार झालेला आहे पटकन चटणीसुद्धा बघणार आहोत आता चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपण इथे ओला नारळ तुकड्यांमध्ये घेतलेला आहे ओला नारळ असेल ना तर डेसिकेटेड कोकोनट वापरू शकता किंवा सुका नारळाची वाटी एक तासासाठी पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याचे तुकडे करून तुम्ही इथे वापरू शकता एक वाटी ओला नारळ असेल तर एक वाटी इथे आपण भाजलेली डाळं घेतलेली आहेत तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा इथे वापरू शकता थोडीशी चिंच घेतलेली आहेत तुम्ही थोडासा लिंबाचा रस वापरू शकता एक हिरवी मिरची तीन ते चार लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलाय हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं पाणी घालून एकदम बारीक अशी आपण याची चटणी किंवा छान पेस्ट करून घेणार आहोत तर अशी ही छान चविष्ट नारळाची चटणी तयार झाली आहे हवा असेल तर अशीच खावा किंवा याला तुम्ही फोडणी सुद्धा देऊ शकता नुसतीच खायला सुद्धा खूप छान लागते एका वाटीमध्ये काढून दाखवते तुम्ही इथे बघू शकता तर अशी ही झटपट मस्त नारळाची चटणी आपली तयार झाली आहे आणि सोबतच हा छान कुरकुरीत पेपर डोसा मस्त रंग आलेला आहे आणि अतिशय कुरकुरीत झालेला आहे तर अगदी रेशनच्या तांदळापासून छान डोशाचं बॅटर कसं तयार करायचं सोबत कु कुरकुरीत पेपर डोसा बघितलेला आहे चटणीसुद्धा बघितलेला आहे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा तुमच्या मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।